राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोड पुतळ्यासाठी विनामूफतला मिळाली जागा राज्यमंत्री मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शाहू महाराज यांनी बसवलेल्या जयसिंगपूर नगरीत व्हावा ही शिवप्रेमींची गेल्या पन्नास वर्षापासूनची मागणी होती या मागणीला आज मुहूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पुतळ्यासाठी लागणारी जागा मोबदला घेण्यात आला ऐतिहासिक मागणीला यश मिळाल्याने शहरातील शिवप्रेमी आणि सर्वपक्षीय नेते मंडळींनी ने शहरातील शाहू महाराज आणि जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून फटाके फोडून साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून जयसिंगपूर शहरात शिवरायांचा अश्वारुडू पुतळा दिमाकात उभा राहावा ही मागणी शिवप्रेमींनी लावून धरली होती जयसिंगपूर पालिकेने ही मागणी पूर्णत्वाला नेण्यासाठी पाठपुरावा समर्थपणे केला होता या पाठपुराव्याला यश मिळालं असून पुतळ्यासाठी लागणारी जागा विना मोबदला जयसिंगपूर पालिकेकडे हस्तांतरित झाली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे जवळपास तीन कोटीहून अधिकचा महसूल वाचला आहे या जागेत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा म्युझियम आणि बागेचं नियोजन पालिकेनं केलं आहे या वर्षीच्या अंदाजपत्रकात पालिकेने तब्बल तीन कोटी दहा लाख रुपयांची तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे आता शासन निर्णय प्राप्त होताच पालिकेने आणि पदाधिकाऱ्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून जलद गतीने आश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी शिवप्रेमीतून होत आहे आश्वारुड पुतळा भावा यासाठी डॉक्टर एस के पाटील यांच्यापासून माजी आमदार उल्लास पाटील खासदार धैर्यशील माने आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या सह पालखीने केलेल्या पाठपुरावल्या यश आला आहे महानगर न्यूज जयसिंगपूरहून सुनील